तुमची मॅच? एकदर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्स. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही, आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा, पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. विटात आज कोरोनाचे 7 रुग्ण सापडले. खानापूर तालुक्यातील बाधितांचा आकडा 1500 घरात. खानापूर तालुक्यात आज 8 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यातील विटा येथील 7 रुग्ण आहेत. नगरपालिका कर्मचाऱ्याच्या घरातील 2, पाटील वस्तीवरील बाधित रुग्णाच्या घरातील 3, ओमशी हॉस्पिटलमधील 1 कर्मचारी असे एकूण 7 रुग्ण कोरोनाबाधित सापडले आहेत. कालचा दिवस खानापूर तालुक्यासाठी दिलासादायक होता. कालच्या दिवसात एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडलेला नव्हता, पण आज धडाक्यात 8 रुग्ण सापडले आहेत. खानापूर तालुक्याच्या कोरोनाबाधितांचा आकडा 120 वर पोहोचला आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन आटोकाट प्रयत्न करत आहे, पण दिवसेंदिवस त्याचा धडाका सुरूच आहे. कोरोना अजूनही आटोक्यात यायला तयार नाही. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.